पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आपला आनंद हा द्विगुणित केला पाहिजे. गणेश उत्सवाचा खरा उद्देश सफल करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं ही काळाची गरज बनली असल्याचं पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे यांनी सांगितलंय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विहिरीत विसर्जित करून ते पाणीसाठी दूषित करण्याऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती पूजनानंतर त्या कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणं ही काळाची गरज आहे, असा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मोलाचा संदेश पनवेल तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे यांनी दिला आहे. आपण पर्यावरणपूरक असा हा गणपती उत्सव साजरा करत आहोत, त्यासाठी आपण सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की मूर्ती ह्या मातीच्या किंवा शाडूच्या आणा, ज्याच्यामुळं पर्यावरणाचं रक्षण होईल. नुसत मूर्तीसाठी नाही, पण त्याच्या बाजूच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे डेकोरेशन आहे म्हणा किंवा निर्माल्य आहे म्हणा, ह्या सगळ्याचा वापर आपण खर करण्यासाठी करावा, अशा स्वरूपाचं सर्वांना आपण आवाहन करतो. थर्मोकोलचं डेकोरेशन नको, पर्यावरणाची हानी होते, त्यामुळे डेकोरेशन देखील असं करा की जे पर्यावरण पूरक असेल. जेव्हा आपण विसर्जन करणार आहोत तेव्हा देखील आपण पर्यावरणपूरकच सर्व करणार आहोत. निर्माल्याचं विनियोग इकडं तिथे पुढे न टाकता, पाण्यातल्या नदीत न सोडता खत करण्यासाठी म्हणून देणार आहोत. आणि मूर्तीचं विसर्जन आपण अशा ठिकाणी करणार आहोत जेणेकरून आपल्या बाजूचे सगळे पाण्याचे स्रोत खराब न हो. चला मंडळी, आनंदात जल्लोषात साजरा करूया यावर्षीचा गणेशोत्सव जो पर्यावरणपूरक असेल. गणपती बाप्पा मोरी. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.